नमस्कार, तेज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तेज मराठी न्यूजच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचं चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा। धन्यवाद। श्री वीरेश्वर महाराज छबीनानिमित्त वीरेश्वर मंदिरात श्री हरिओम या मराठी चित्रपटाचा प्रोमो रिलीज। दिनांक 4 मार्च 2022 या दिवशी महाडच्या वीरेश्वर महाराजांचा छबीना उत्सव साजरी करण्यात आला आहे आणि त्याच निमित्ताने एक नवा मराठी चित्रपट हरिओम नावाचा या चित्रपटाचा आज पहिला प्रोमो वीरेश्वर मंदिरात रिलीज करण्यात आला आणि हरिओम फिल्मची पूर्ण टीम यावेळी वीरेश्वर महाराजांचं दर्शन घेतलं आणि खास बातचीत चित्रपटांच्या कलाकारांनी तेज मराठी शी यावेळी केली आहे। प्रतिनिधी मनोज चेंडेकर, सबिरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड। नमस्कार। आज महाड येथे येण्याचं कारण असं आहे की आज वीरेश्वराच्या मंदिरामध्ये दर्शन घेऊन लवकरच प्रदर्शित होणार आपला मराठी चित्रपट हरी ओम, याकरता आज आम्ही विश्वेश्वरच्या मंदिरामध्ये नतमस्तक होण्याकरता आलो आहोत आणि आपण हा चित्रपट मित्रपरिवार सहपरिवार परिवारांनी पाहून आम्हाला जास्तीत जास्त या रायगड जिल्ह्यातून एक नवीन निर्माता अभिनेता म्हणून आम्ही एक सुरुवात करत आहोत। तर आपल्या सर्वांचं प्रेम आणि आम्हाला जास्तीत जास्त सपोर्ट मिळावा याकरता या मंदिरामध्ये आज घेऊन आम्ही दर्शन घेऊन आज आमच्या पूर्ण टीम बरोबर आलेलो आहोत। सोबतच आता वंदनाताई येईल, तुम्हाला मार्गदर्शन करतील चित्रपटामध्ये पुढील ज्या वाटचाली आहेत। पुन्हा सोबत आमच्या ओमची जी भूमिका केलेली जे आहेत ते गौरव कदम हेही उपस्थित आहेत। पुन्हा आमचे भाऊ पार्टी हेही आलेले आहेत। तर आपल्या सर्वांनी आम्हाला सर्वांना प्रेम देऊ हा जास्तीत जास्त जो चित्रपट आहे महाराष्ट्रभर नव्हे तर हा पूर्ण भारतभर हा प्रसिद्ध होईल, आपण जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, बस इतकीच इच्छा आहे। हरिओम। नमस्कार, मी गौरव कदम, मुंबईमधला आहे, माझं गाव इकडेच चिपळूणचं आहे, पण रायगडच्या या मंदिरामध्ये मी एकदम पहिल्यांदा आलो आहे। मला खूप आनंद झाला कारण आपले छत्रपती इकडे यायचे हे मला कळलं, तर मी आतमध्ये गेलो, मला आनंद झाला, हे मंदिर खूप बरं वाटलं मला। हरिओम हा चित्रपट लवकर येत आहे एप्रिल एंडिंग पर्यंत आणि ह्याच्यामध्ये आमची जी भूमिका आहे, माझी भूमिका आहे ती छोट्या भावाची आहे। ओम हरी मोठा भाऊ आहे आणि ओम छोटा भाऊ आहे आणि त्या दोघांचं बंधू प्रेम स्ट्रगल फाईट पासून सर्व गोष्टी त्या सर्व याच्यामध्ये दाखवल्या गेल्या आहेत। सुंदरशी एक कहाणी आहे ज्याच्यामध्ये काही ट्विस्ट आहेत, पण जे या मूवी बद्दल मी जे इम्पॉर्टन्स बोलेन ते हे बोलेन की ही मूवी अशी पहिली मूवी आहे ज्याच्यामध्ये जे स्टंट्स केलेत, जे फाईट्स केलेत ते आपण विदाऊट हार्नेस केलेले आहेत। म्हणजे जी मराठी मूवीमध्ये जे पहिल्यांदाच असे फाईट्स आलेले आहेत जे हार्नेस विदाऊट हार्नेस करून किक्स केले आहेत, जम्पिंग्स केले आहेत, ज्याच्यामध्ये इंजरीज पण झालेले आहेत, पण ते खूप सुंदर अशी एक आपण सिक्वेन्स बसवली या मूवीची आणि माझी इच्छा आहे की सर्वांनी तुम्ही बघावं एप्रिलमध्ये आणि भरभरून साथ द्यावा आमच्या मराठी लोकांचा, आमच्या लोकांचा, बस जास्त काय बोलणार नाही। बऱ्याच वर्षांनी चित्रपट रसिकांसाठी एक आनंददायी आणि प्रेरणादायी असा हरिओम नावाचा मराठी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे। दोन भावांच्या मधुर प्रेमाची त्याच्यामध्ये कहाणी आहे, एकत्र कुटुंब कसं असावं आणि सुशिक्षित बेरोजगार झाल्यानंतर कुठल्याही प्रकारे न डगमगता परत आपण पायावर उभं राहावं असं तरुणांना आदर्श देणारा असा हा चित्रपट निर्मिती आहे आणि रायगड जिल्ह्यासारख्या ऐतिहासिक आणि क्रांतिकारक ठिकाणी आज वीरेश्वर देवाच्या मंदिराच्या यात्रेमध्ये या कलाकारांनी सुरुवात केलेली आहे आपल्या प्रमोची। आज वीरेश्वरांचा आशीर्वाद घेऊन नंतर रायगड किल्ल्यावर शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला पुष्पहार अर्पण करून महासाहेब जिजाऊंचं दर्शन घेऊन मग महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रोमोसाठी ही आमची हरिओमची सर्व टीम लवकरच जाणार आहे। त्यामुळे सर्वांना रायगड किल्ल्या जिल्ह्यातील लोकांना महाराष्ट्रातील लोकांना आवाहन करते की सर्वांनी एकत्रितपणे हा चित्रपट बहुसंख्येने बघावा आणि या चित्रपटाला चांगल्या प्रमाणे उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा। धन्यवाद, आशीर्वाद द्या तुमचा।